शिवसेनेनं भाजपाकडून पालघरची जागा पदरात पाडून घेतली खरी, पण भाजपाचे विद्यमान खासदारही शिवसेनेनं उमेदवार म्हणून आयात केलेत. राजेंद्र गावित यांच्या शिवसेना प्रवेशाच्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं आणि शिवबंधनाची गाठ पक्की बांधायची जबाबदारी भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टाकली. दरम्यान गावित यांचं शिवसेना परिवारात स्वागत करणारे उद्धव ठाकरे खासदार किरीट सोमय्यांवर मात्र अजूनही नाराज असल्याचं यावेळी स्पष्ट झालं. सोमय्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी कार्यक्रमच गुंडाळला. आपने पालघर की सीट का ये जो भी है वो सॉर्ट आउट हो गया, लेकिन मुंबई नॉर्थ ईस्ट के सीट में अभी भी बीजेपी शिवसेना में कुछ, अगर किरीट सोमय्या को सीट दी जाती है या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, शिवसेना भाजपाची युती झालेली आहे आणि आता महत्वाची बैठक ती म्हणजे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये होते आहे, काय नेमकी चर्चा या बैठकीतून होणार आहे, पुढची रणनीतीही ठरवली जाण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. हिमाली, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गेली साडेचार वर्ष इतकी टीका ही शिवसेनेनं भाजपवर केली होती किंवा एक प्रकारे वितुष्ट दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालं होतं. तर या आताच्या बैठकीला सेना भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना बोलवण्यात आलंय. शिवसेनेतर्फे लीलाधर डाके असतील, मनोहर जोशी असतील, भाजपतर्फे विष्णू सावरा असतील किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये काम करणारे जुने जंडे कार्यकर्ते असतील, तर या लोकांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे असतील, मुख्यमंत्री असतील, यांचं एक प्रकारे चहापान चालू आहे. आणि त्या काळात युतीचा कसा प्रचार केला जायचा किंवा या ज्येष्ठ नेत्यांचे अनुभव हे उद्धव ठाकरे असतील, मुख्यमंत्री असतील, हे ऐकत आहेत. हा एक झाला बैठकीचा एक भाग. दुसरी गोष्ट, युती झाली असली, मनोमिलनचे मेळावे जरी राज्यामध्ये झाले असले तरी काही ठिकाणी कुरबुरी या सेना भाजपमध्ये अजूनही कायम आहेत. तर त्याचं काय करायचं यावर सुद्धा चर्चा ही उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू आहे. त्याचबरोबर पुढच्या 3-4 दिवसांमध्ये संयुक्त सभा सेना भाजपच्या या राज्यात विविध ठिकाणी सुरू करायच्या आहेत. ज्येष्ठ नेते असतील किंवा प्रमुख नेते असतील सेना भाजपचे, उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री असतील, हे सुद्धा या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत. तेव्हा या सगळ्या प्रचाराची रणनीती सुद्धा आखण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. राज्यामध्ये 4 टप्प्यामध्ये मतदान आहे किंवा 4 टप्प्यामध्ये हा सगळा निवडणूक प्रचार चालणार आहे. तर प्रत्येक टप्प्याचं नियोजन कसं करायचं, कुठे संयुक्त सभा ठेवायची, कुठे कुठल्या नेत्यांना प्रचारासाठी आणायचं, अशा पद्धतीची रणनीती या ठिकाणी चालू आहे. थोडक्यात 3 टप्प्यांमध्ये या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये या ठिकाणी चर्चा होणार आहे. नक्की अमित, भाजपाचे नरेंद्र पाटील असोत किंवा आता राजेंद्र गावित असो, यांना शिवसेनेनं आपले असं करत शिवसेनेत प्रवेश दिलेला आहे, त्यांना उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे अनुक्रमे सातारा आणि पालघरमधून, मात्र किरीट सोमय्यांबद्दल अजूनही इतकी नाराजी शिवसेनेमध्ये का? कारण आपल्याला आठवत असेल की 2017 महानगरपालिका निवडणुकांमध्ये किरीट सोमय्या यांनी अत्यंत आक्रमकपणे ही शिवसेनेवर टीका केली होती, थेट मातोश्रीवर, थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्याच्यामुळे एक प्रसंग त्या काळात निवडणुकीच्या प्रचारामध्ये असा घडला होता की शिवसैनिक हे थेट किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरण एवढं ताणलं गेलं होतं आणि तो राग अजूनही शिवसेनेकांमध्ये अजूनही कायम आहे. त्याच्यामुळे ईशान्य मुंबईचा तिढा अजूनही कायम आहे आणि भाजपने असं स्पष्टपणे सांगितलं की या संदर्भात निर्णय घेण्याची प्रक्रिया किंवा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हे पूर्णपणे आम्ही केंद्रीय नेतृत्वावर सोडलेले आहेत. त्याच्यामुळे अजूनही स्वतः भाजपच्याच नेत्यांना आता प्रतीक्षा आहे की दिल्लीतून कुठला निर्णय जाहीर होत होते. त्याच्यामुळे राज्यातील इतर वाद जरी सुटले असले तरी त्यापैकी एक महत्वाचा वाद ईशान्य मुंबईचा अजूनही कायम आहे आणि याचं उत्तर भाजपला अजून स्वतःच सापडलेलं नाहीये. 3 विविध नेत्यांची नावं या ठिकाणी चर्चेत जरी असली तरी ईशान्य मुंबईचा तिढा अजूनही कायम आहे आणि शिवसैनिक किंवा शिवसेना कसा प्रतिसाद देते ईशान्य मुंबईच्या निवडीबाबत हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल. या संदर्भात येत्या 1-2 दिवसांमध्ये दिल्लीमधून निर्णय होणं अपेक्षित आहे. धन्यवाद अमित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.